धन्यवाद अधिक माझा धन्यवाद. पहिल्या चेंडूवर एक श्री गणेश याद करतोय. कारण आपल्याला कुठल्याही सामन्याचा कुठल्याही कार्यक्रमाचा उद्घाटन आमच्या श्री गणेशाने गणपतीच्या गणपती बाप्पाच्या नावाने केला जातोय. पहिल्या चेंडूवर खडखडीत चौकार येतोय. पुढे चेंडू आणि पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. दुधारी तलवारीचा वापर. दुधारी तलवार म्हटलं रिवर्स असं म्हटलं तर बनीत बनी नव्हते. अब्दुल गणी पंचांचा इशारा येतो. खराब चेंडूचा अवांतर धावेनं संघाची धावसंख्या एक ने दोन सरसावतो. एका धावेनं संघ पोहोचतो तो मात्र पहिल्या चेंडूच्या पतनानंतर तीन बाद पाच. पुन्हा एकदा लेफ्टच्या होत विकेट आकाश. पुढे चेंडू नक्कीच मोठा फटका असणार. चित्रचंद चेंडू मध्ये पळतोय. त्याच्या चेंडू सी मारेच्या पाच चार धावांसाठी. मैदानामध्ये बघितलंय विजेची तार गेलेली आहे. त्या तारेला जर चेंडू लागला आणि क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर फलंदाजाला झेल बाद दिला जाईल. जर चेंडू तारेला लागून सीमारेषे पार पलीकडे गेला तर षटकार देण्यात येईल. आणि इथे कंपल्सरी ते सिद्ध नियम असणार आहे. फक्त नाणेफेक टॉस फेक तुम्हाला निर्णयासाठी असणार आहे. पाहूया दोन्ही बलाडेमध्ये. कारण हे दोन्ही संघ बऱ्याच वेळेला प्रतिस्पर्धी लागलेले आहेत. हे प्रत्येकाची खुबी माहिती असणारी आणि सक्सेस तीन वाजे हा मोठा फटका असणार. प्रेक्षकांचा आणि पंचांचा इशारा येतो. हा अवैध कारण चार षटकांमध्ये जर दोन षटकाच्या आत चेंडू जर लहान झाला तर नवीन चेंडू घेण्यात येईल. आणि दोन षटकानंतर चेंडू गेला तर जुना चेंडू दिला जाईल. नक्कीच कारण पाच षटकाचा सामना असला तर तीन षटक लावली आहेत. तीन षटकामध्ये चेंडू तीन षटकानंतर चेंडू गेला तर जुना चेंडू देण्यात येईल. कारण विचार केला तर सामन्याचा पूर्वाज झाला आहे. कारण दोन चेंडूची पेनल्टी दिली आहे. किती द्यायचं आहे नवीन एक वाजलेला आहे. आणि हा दुसरा सामना या एक वाजता जर बघितलं तर आपण तीन सामने व्हायला पाहिजे होते. परंतु हे कोप्रोली संघ बराच उशिरा आला. या उशिरा आल्या कारणाने नक्कीच जर पॅनलाइज केलं गेलं दोन चेंडूंची पॅनली म्हणजे विचार केला तर तीन षटक आणि चार चेंडू खेळायला मिळतील. म्हणजे फक्त 22 चेंडू खेळायला मिळतील. ते मात्र कोप्रोली संघाला आणि चार षटकांचा सामना करायला लागेल. ते मात्र गोवर्धने संघाला. दोन्ही बलाढ्य संघ आमच्या पूर्व विभागातील नावाने एक दादा संघामध्ये ही लढत लागलेली आहे. नक्कीच हा सामना चुरशीचा होईल. कारण गोवटणे संघाला नक्कीच माहिती असणार की माझ्या कोप्रोली संघाची खुबी कशा प्रकारे बॅटिंग करतो कशा प्रकारे बॉलिंग. आणि नक्कीच कोप्रोली संघात सुद्धा माहिती आहे कारण पहिल्याच चेंडूपासून एका आक्रमक सुरुवात केली आहे की माझ्या फलंदाज अभयनं. पहिल्या षटकाचं प्रगती पथावर आतापर्यंत या षटकातील फक्त तीन चेंडूचा खेळ झालेला आहे. धावपलकावर येतात त्या मात्र एकदम दमदार सुरुवात म्हणावी लागेल अभय याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लेफ्ट हँड फॉर द विकेट गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा दुधारी तलवारीचा वापर. पुढे एक चेंडूची फेकी म्हणावी लागेल गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. जरी तीन चेंडूवर मोठे फटके आले असले तर पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार आला. दुसऱ्या चेंडूचा विचार केला खराब चेंडू त्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार. चौथा चेंडू मात्र निर्झाल जाताना दिसतोय. गोलंदाज आकाश याचा. पाहूया पुढचा चेंडू राईट हॅम ओवर द विकेट अभयसाठी. चेंडू खेळी गाडदे का दीपेशच्या कवरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू शुक्रशन चेंडू मागे पडतोय. तोपर्यंत चेंडू ते प्रेक्षकांमध्ये पडाल सरकारी दमदार. धन्यवाद.
करतोय सबकाराच्या फॅन्स संघ बोलते एकदमच चुकीची मध्ये करणं अपहिला माहिती असणार आपल्या दोन चेंडूंची पेनल्टी मिळाली आहे नक्कीच एक मोठी वादळी खेळ करायला लागेल षटकार चौकारांची आतषबाजी सध्याच्या घडीला चालू आहे या पहिल्या षटकामध्ये हवाई हल्ले पाहायला मिळतात अपहियाच्या बॅट मधून पुढे चेंडू पाहूया चेंडू आयमध्ये आहे क्षेत्रफेद चेंडू मागे पळतोय चेंडू पडतोय नोमॅनलँड क्षेत्रामध्ये क्षेत्रफेद चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत दोन धाव मिळणार सदरित्या या दोन धावाने संघ पोहोचतोय दोन दशकामध्ये अर्थात 21 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय धाव फलकावर लागतात त्या 21 नक्कीच गणेशजी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा फलकावर जर या सरासरीने वाटचाल केली तर कोपरोली संघानं नक्की 70 ते 75 धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते मात्र गोवठणे संघासमोर गोवठणे संघ जितका एक ताकदी संघ एक आक्रमक संघ मानला होता आमच्या पूर्व विभागामध्ये उरणमध्ये परंतु पाहूया या सामन्यामध्ये नक्कीच तिरस निर्माण होईल कारण दोन्ही प्रतिस्पर्धी संघ एकमेकासमोर बरेच मॅचेस खेळला आहे नक्कीच प्रत्येकाची तुम्ही प्रत्येकाला माहिती असणार दोन्ही संघाला पहिल्या षटकाचा जास्त वेळ लावू नका शेवटच्या वर्गात 4 चेंडू असणार कर्णा 4 षटकांचा सामना असतो तेव्हा 4 गोलंदाज वापरला जातात 5 षटकांच्या मध्ये एक गोलंदाज 2 षटक जर 5 षटक असतो तर एका गोलंदाजाला एक षटक 6 चेंडूचा आणि एक षटक 4 चेंडूचा टाकायला जायला लागला असतो परंतु सामना हा 4 षटकांचा असणार आहे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय दाफळकर येतात त्यामध्ये कोप्रोली संघाच्या एकदम सुस्थितीमध्ये अर्थात 3-21 धावसंख्या अंकुश इलेव्हन कोप्रोली विपक्ष गोवठणे या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आजच्या दिवसातील चाकलीतील हा दुसरा सामना रंगतोय दोन्ही बलाढ्य संघ आणि स्ट्रायकर फलंदाज पाहतोय नक्कीच एक आक्रमक हितेश आणि अभय सलामीची जोडी विचार केला तर हुकमी एकटे आहेत ते मात्र अंकुश इलेव्हन कोप्रोली संघाच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच हवा आले पाहायला मिळेल 3 चौकार 1 चौकार 1 धीर आणि 1 खराब चेंडू व्हाईट लगावचा तर 6 चेंडू फेकले गोलंदाज आकाश यानं नक्कीच आपल्या संघ सहकार्य संघ सहकारी नाराज असणार गोलंदाज आकाशावर आणि गोलंदाज येतोय निशिकांत निशांत रे चेंडू प्लास्टिक चेंडू तीन वेळा बिलांच्या भरला हितेश बँड षटकार मोठा फटका येतो हितेश मात्र षटकार आपलं स्वतःचं सात खोल होतो षटकार साहेब संघ पोहोचतो 27 या धावसंख्येवर बॅक टू बॅक पुन्हा एकदा बिडांच्या भरला मोठा फटका 6 धावांसाठी नक्कीच पहिल्या षटकापासून अभयने सुरुवात केली त्याच प्रकारे नक्की प्रत्येक चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय नक्की धावांचा डोंगर पाहायला मिळेल मात्र कोप्रोली संघाकडून खास करून अभय आणि हितेशच्या माध्यमातून की पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि या षटकातील निशांच्या 2 चेंडूवर 2 मोठे हवाई हल्ले पाहायला मिळतोय ते मात्र हितेशच्या बॅट मधनं पाहूया पुढचा चेंडू निशांत थोडस आपल्या गोलंदाजीवर नाराज असणार राईट हॅम फॉर द विकेट समारा उलटा चेंडू पुढे एक चेंडू थोडस काही समजलं नाही चेंडू फलंदाजाला हितेशला परंतु पहिला चेंडू निंदा म्हणावा लागेल गोलंदाज निशांत याचा निशांत याला माहिती आहे निशांत सुद्धा एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू गोलंदाज फलंदाज एक चांगली कामगिरी करत असतो पण सध्या त्याच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा असणार आहे की दोन चेंडू बघितले दोन चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळाले आणि या चेंडूवर एक फेक चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज निशाण्याचा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू क्षेत्रक्षेत चेंडू मला पळतोय नक्कीच एकच धाव दुसऱ्या प्रयत्न असणार पाहिजे आणि सुद्धा पूर्ण होते की नाही सहजरित्या दुसरी धाव एक चांगली
रनिंग तो बिटवीन पाहायला मिळते, चांगली अंडरस्टँडिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. अभय आणि हितू दरम्यान या दोन धावांनी संघ पोहोचतोय. तर मात्र 35 या धावसंख्येवर बीट बाद 35 एक षटक आणि फक्त चार चेंडूंचा खेळ खेळ झालेला आहे. धावसंख्येवर लागतात ते एकदम सुस्थितीत, त्यामध्ये 35 धावा. एकदा चेंडू राईट अमाउंट द विकेट निशान वेग चेंडू एका अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या फटक्यात चेंडू काहीच येत नाही, परंतु एक धाव घेणार फलंदाजाला एका धावेने संघ पोहोचतो. तर मात्र 36 या धावसंख्येवर चार षटकांचा सामना, परंतु जसे संघाच्या वाट्याला 22 चेंडूचा खेळ असणार, परंतु थोडा उशीरा आला, परंतु त्यांना दोन चेंडूची पेनल्टी मिळाली. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू असावा. गोलंदाज निशान याचा पहिल्या दोन चेंडूचा विचार केला. गणेशजी तर दोन मोठे फटके आले असे वाटले होते या षटकामध्ये 20 ते 25 धावा येतील, परंतु नाही. एक अनुभवी गोलंदाजाने आपला अनुभव दाखवला, तरी दोन चेंडूवर दोन मोठे फटके आले, तरी दोन चेंडूवर तीन चेंडू फक्त 3 धावा. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू फेकले, 5 चेंडूमध्ये 15 धावा बाहेर केल्या गोलंदाज गोवठे संघाचा विशाल मिळाले. या षटकातील शेवटचा चेंडू असावा राईट अमोर्ध विकेट धम्मास्त्राचा वापर, परंतु थोडा एक किपरला चेंडू मिस करतोय. परंतु एक धाव मिळते, पंचांचा इशारा येतोय बाईकचा, बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघ पोहोचतोय. तर मात्र 37 या धावसंख्येवर दोन षटकांचा खेळ संपतोय, दोन षटकांचा खेळ संपतोय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते 37. आणि पाहूया शेवटचे मात्र दोन षटक, म्हणजे अर्थात 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 10 चेंडूमध्ये किती मोठी धावसंख्या उभारते कोप्रोली आणि कशा प्रकारे की चांगली गोळी करतो की नाही बहुते शब्द त्यांना माझे मित्र गणेशजी गावत. यहाँ पर देखा जाए तो कोप्रोली शुरुआत की काफी बढ़िया शुरुआत हो चुकी है कोप्रोली द्वारा, जहाँ पर कोप्रोली एक ताकतवर टीम तुरंत प्रयोग की और गोवर्धन टीम भी उतनी ही नामचीन टीम है, लेकिन कोप्रोली टीम का अभी सिक्का उछल चुका और उनका सिक्का आजकल जोरों शोरों से चलता हुआ. और देखिए सपनों की जो बाइक मैन उनके द्वारा शानदार छक्के चौके पहले ओवर में ही इकट्ठा किए थे 6 गेंदों में. वहां पर बढ़िया जहां पर इस गेंद को खेलना चाहते थे अलग शैली में, लेकिन थोड़ा सा बाहरी किनारा, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक भी इतना दर्जेदार था कि वाकई बढ़िया गेंदबाज. यहां पर अभी इसको ये पहली सफलता, पहली ब्रेक थ्रू दिलाया अपने टीम के लिए. शायद विशाल की कमी चल रही है ओवर का टीम में पानी की बोतल. जहाँ पर बोलिए पानी की बोतल और फिलहाल यहाँ पर निकलता है मुकाबले के और दोस्तों मैदान के ऊपर अभी तैयार. ये देखिए इनका बल्ला गर्म हो चुका है, ये देखिए आसमानी सुल्तानी जलानी जगन चुंबी छक्का. बढ़िया बल्लेबाजी हितेश के लिए, अभी जोरदार तालियां होनी चाहिए. 6 गेंदों में 3 छक्के और 2 रन, यानी कि 20 रनों के ऊपर खेलते हुए नजर आ रही है. अपने टीम का टोटल देखिए 43 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर, यानी कि उनको मालूम है 3 ओवर 4 गेंदों का मुकाबला हमें खेलना है, इसीलिए 60 प्रतिशत का आंकड़ा छूने की कोशिश करेंगे. जरूर यहाँ पर माया जाल में फंसाने की कोशिश, लेकिन पहले से ही जाना है यहाँ पर फुटबॉल का इस्तेमाल करके
तो यहाँ पर एक ही रन मिलेगा इस गेम को। लौंगा प्रिजन में खेला गया, फील किया तब तक बल्लेबाजों के पास था पर्याप्त समय था, तब तक एक सिंगल। इस सिंगल के साथ टीम का टोटल 44 रन। राइट में बल्लेबाज आ चुका है चरण और गेंदबाज अमीश, कुछ तो कर दिखाना होगा इस ओवर में, कुछ तो अलग मैजिकल स्पिन देखने के लिए मिलेगा। ये देखिए धीमी गति की गेंद, इस बार गेंद तो निकाला लंबा प्रिजन में, उस गेंद को फील्ड किया तब तक एक ही सिंगल। इन सिंगल के साथ टीम का टोटल देखा जाए तो 45 रन आ चुके हैं, जहां पर बल्लेबाजों को बड़े शॉट खेलने का मौका नहीं दिया। हितेश ने जरूर एक बड़ा हिट लगा, लेकिन इसके बाद उनकी उन्होंने देखिए गेंद अलग शैली की फेंकी थी और उससे बचे। ये देखिए धीमी गति की गेंद, चेंज ऑफ द पेस, उछाल यही चाहिए था, यही गेंदबाजी में बदलाव दिखाएंगे तभी। और शुरुआती गेंद में देखा जाए तो आकाश चेंज कर रहा है, गेंदबाजी कर रहे थे और अबल जैसे बल्लेबाज का आजकल बल्ला बोलने लगा है, जहाँ पर जब से वो नाइट टूर्नामेंट उन्होंने बाइक जीती तब से उनका बल्ला और गेंदबाजी भी चलने लगी है। इस बार तैयार गेंदबाज अमेश तैयार, एक विकेट, फिर से एक बार धीमी गति की गेंद, इस गेंद को खेला यहाँ पर लंगान और लंगात के बीच में से गोली की रफ्तार से गेंद गई 4 रन के लिए। तीन ओवर के बाद देखा जाए तो पराजित धवन काफी एक्सलेटर पर ताव देता हुआ, टोटल एक्सलेट होता हुआ नजर आ रहा है, और जहां पर बल्लेबाजों ने अपना रोज रफ्तार धारण कर दिया, माने कि जैसे पूरी तरीके से हाईलाइट चल रही है छक्का और चौवे के। जहां पर बल्लेबाज देखा जाए तो हितेश वाकई बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपने निजी योगदान देखा जाए 24 रनों पर खेलता हुआ, तो टीम का टोटल चार गेंदों की मैच बाकी है अभी तक, क्योंकि तीन ओवर और गेंदबाज सचिन चार गेंदे फेंकेंगे सामने है उतने ही ताकत और तगड़े बल्लेबाज चरण इस साल में थोड़े से फॉर्म उनका नीचे आता हुआ नजर आ रहा है, लेकिन ऐसा कहा जाता है फॉर्म इज टेम्परेरी क्लास इज परमानेंट, उस फॉर्म को लेना होगा और क्लास को परमानेंट रखना होगा इस बल्लेबाज चरण को। पहले से ही फील्डिंग की जायजा लेते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज बाएं हाथ के, निकलते हुए गेंद पहले से हुक करना चाहते थे लेकिन गेंद विकेट के पर दस्तानों से चिपकते हुए अंपायर द्वारा व्हाइट बॉल का इशारा 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके 1+1 बेहतरीन। यहां पर तीन ओवर में देखा जाए तो यहां पर पूरी तरीके से यानी कि 17 की औसत से रन बनाती हुई नजर आ रही है टीम, वाकई बढ़िया बल्लेबाजी वाकई बढ़िया। यहाँ पर कोप्रोली टीम पहले से ही घर के सेट होकर आ चुकी है ऐसा लग रहा है, इस मैदान के ऊपर 51 रन की पारी हो चुकी है अभी तक चार गेंदों से। धीमी गति की गेंद, अपील की थी, अपील में जोर ज्यादा उत्साह कम था, अंपायर ने मुंडी हिलाई यानी कि नॉट आउट करार दिया, डॉट गेंद की समाप्ति हुई। जहां पर देखा जाए अभी तक अंतिम तीन गेंदों से इसे पैनलाइज किया जा चुका है अंकु श्रवण कपड़े टीम को। ये देखिए फिर से एक बार राय यहाँ पर कैच हुआ था, कैच होने की संभावना, छोटी कैच यहाँ पर एक और रन मिलती हुए एक रन के साथ टीम का टोटल आता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। दो गेंदों शेष अंतिम दो गेंदों यानी कि चार गेंदों सचिन को डालना है। तैयार सचिन राउंड विकेट, ये देखिए इस बार निकाला गेंद को, ये लंबा आउट मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, ये आसमानी सुल्तानी छक्का। बाहरी किनारा लेकर गेंद जाती है मिड विकेट क्षेत्र में, उस गेंद को फील करे तब तक दो रन आराम करने की कोशिश और रन आउट के तौर पर विकेट के एक ही रन मिले और टीम का टोटल देखा जाए तो 59 रन और 60 रनों का टारगेट तीन ओवर
चार गेंदों का पूरा किया पराग जी, काफी बढ़िया बल्लेबाजी और उमदा स्कोर इस मैदान के ऊपर, क्योंकि कल के मुकाबले में देखा जाए चार ओवर्स में सिर्फ सोनारी टीम ने 60 का आंकड़ा छुआ था, लेकिन इस मरतबा 3 ओवर, अगर ये 2 गेंद होते तो 70 का आंकड़ा छूती मेरे ख्याल से, लेकिन आने वाले वक्त के साथ जहां पर कमर तोड़ बल्लेबाजी करनी होगी गोवर्धन टीम के बल्लेबाजों को, और अपने गियर चेंज करने होंगे, अपना इंजन गर्म करना होगा और बुलेट ट्रेन की तरह अपना बगर स्टेशन लेते हुए जाना होगा इस गोवर्धन टीम को, लेकिन आने वाले वक्त के साथ यहां पर पता चलेगा किसके किसमें कितना है दम, वही होगा मैदान के ऊपर का बाजीराव सिंघम, कौन होगा किसके हाथ किसके सिर पर जीत का सहरा पहनेगी वो टीम आने वाले वक्त के साथ, लेकिन कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी, कौन सी टीम हार का मातम, पारंपरिक प्रतिद्वंदी है ये दोनों भी टीमें, जैसे भारत पाकिस्तान, इंग्लैंड ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड साउथ अफ्रीका, ऐसे कई टीमें एक दूसरे के सामने घुसती है, गांव के नजदीक की टीमें हैं, दूसरे की कमजोरियां जानती है, लेकिन कमजोरी पर वार किया इस कोपरोली टीम के बल्लेबाजों ने और गोवर्धना टीम को बैक फुट पर लेकर जा चुके हैं, लेकिन आने वाले इस वक्त के साथ माइक्रोफोन पर भी बदलाव करेंगे, हमारे साथ जुड़ेंगे एक बार हमारे मराठी की मीठी वाणी पराग जिगावन। अनुभव गोलंदाज होई आपला अनुभव कितपत पणाला होतो गोवते संघाच्या फलंदाजावर, तर गोवते संघाचा विचार केला एक आक्रमक संघ म्हणून बनला आहे तो पुढे विभागामध्ये उरण मध्ये सध्या मात्र गोवते संघ सभापती जोडी पाहायला मिळतोय अमोल आणि साहिर, साहिर स्ट्रायकिंग इकडे दिसतोय आणि अश्विन इकडे दिसतोय, तर मात्र अमोल चार षटकामध्ये 60 धावांचं लक्ष्य, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15 सरासरी राखायला लागेल मात्र गोवर्धन संघाला, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये मोठे 2 षटके येणे गरजेचे असणार गोवर्धन संघाच्या फलंदाजाला माहिती असणार, कारण पत्तनचा इशारा येतोय की सामन्या सुरू, सायकल गोलंदाज दिसते कोपरोली संघाच्या बाजूने प्रसाद नक्कीच एक 10-12 वर्षांचा अनुभव पाटीशी नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे, आजच्या दिवसातील हा साखळीतील दुसरा सामना या संघातून जो संघ जिंकेल त्याची जिंकणे संघासमोर दुसऱ्या फेरीमध्ये लढत लागणार, पाहूया कोण जिंकणार या सामन्यामध्ये कोपरोली की गोवर्धने, गोवर्धने की कोपरोली, पहिला चेंडू गोलंदाज असणार आहे प्रसाद, राईट हँड ऑफ द विकेट खेळण्यासाठी साहिल, पहिला चेंडू आणि एका आत्मात प्रहार करतो, पंचांचा इशारा येतो की गोटा फटका 6 धावांसाठी, तर नक्कीच गणेश जी, कारण साहिलला माहिती असेल की आपण जसे असतो तसे
त्याने इतका जवाब पत्थर से देना होगा कारण प्रत्येक चेंडूला जर सीमा दाखवली तर आपला संघ सहजरित्या या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय आणि आपले इरादे स्पष्ट करतोय गोवर्धन संघाचा आक्रमक फलंदाज अर्थात साहिल या षटकाराच्या सहाय्याने आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं जातोय नक्कीच एक दमदार या प्रकारे अभयने सुरुवात केली होती आपल्या संघाला चौकाराने सुरुवात करून दिली त्याच प्रकारे षटकाराने सुरुवात करून दिली गोवर्धन संघाचा हुकमी एकटा अर्थात साहिल बघूया पुढचा खेळ असेल गोलंदाज प्रसाद याचा राईट हॅमवर द विकेट चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता पाचवा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचं काही समीकरण जुळत नाही चेंडू जातोय ही धाव चेंडू करण मगाशी आपण म्हटलं होतो गणेशजी कारण दोन्ही संघ आपल्या एकमेकांसमोर बऱ्याच वेळेला सामने खेळला आहे पण प्रत्येकाची खुबी प्रत्येकाला माहिती असणार आहे जरी पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला असला तरी दुसरा चेंडू हेसा टाकण्यामध्ये यश मिळतोय उलटा चेंडू स्पेअर करतोय क्षेत्रक्षण चेंडू मागे पडतो तोपर्यंत चेंडू प्रेक्षकामध्ये फरार हाताने करीत सरकार चौकाराच्या सहाय्याने संघ पोहोचते आतापर्यंत विचार केला तर तीन चेंडूचा खेळ झालेला आहे धावा फलकावर लागतात त्या डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते 3-10 तुमचा चेंडू राईट मोर्चा विकेट प्रसाद चार पाहूया इतके चरण आहे आणि चेंडू अतिशय सुरेख क्षेत्रक्षण म्हणावं लागेल किरणच्या माध्यमातून हा चेंडू गणेशजी षटकार गेला असता परंतु आपल्या संघासाठी चार धावा खर्च होता होता वाचवल्यात जिथे षटकार गेला असता तिथे फक्त दोन धाव मिळतात या दोन धावाने संघ पोहोचतोय 12 त्यानुसार एक चांगला मोठा फटका होता परंतु एक चांगला चाणक्य क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय करणच्या माध्यमातून अशी आतापर्यंत या षटकातील चार चेंडूचा खेळ झालेला आहे पुढचा चेंडू राईट बरोबर विकेट पुढचा चेंडू स्कोर करतोय चेंडू क्षेत्रक्षण कोणी तैनात नाही एवढं क्षेत्रक्षण चेंडू मागे पडतो तोपर्यंत चेंडू जातो ती मारेच्या पार चार धावा धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती गणेशजी सुरुवात चांगली आहे आपण मुलग्याची सुरुवात चांगली असते त्याचा सेवर सुद्धा चांगला असतो पण क्रिकेटमध्ये कधी काही घडणार कधी काही बिघडणार कोणी सांगू शकत नाही पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू बाबा सुरेख चेंडू सुरेख मास्टर विश्वास पाहूया काय घडणार इथे बिघडणार दिसतोय फलंदाज पहिलं विकेटचं सतत धन्यवाद विजय मास्टर धन्यवाद नक्कीच विचार केला आपण गणेशजी 7 धावांचं लक्ष आहे पहिल्या षटकाचा विचार किंवा सरासरी राखताना दिसत एक एक धाव एक्स्ट्रा म्हणावी लागेल कारण प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज असणार आहे परंतु पहिल्या षटकामध्ये एक सरासरी राखताना दिसतोय पण ते आक्रमक फलंदाज साईडला मात्र नक्की तब्दूचा आसरा घेण्यामध्ये तेवढ्या चेंडूमध्ये भात पाडला तो गोलंदाज प्रसाद यानं नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी नक्कीच या 16 धावावर स्वतः व्यक्ती बाद होतोय तर संघ पहिल्या षटकाचा खेळ संपतोय धाव फलकावर लागतात त्या 16 म्हणजे अजून 3 षटकांचा कारण विचार केला तर 2-3 पेनल्टी मिळाली नसती तिथे संघाचा अजून 6 धावा तरी आपल्याला पाहायला मिळणार असत्या परंतु पाहूया नक्कीच हा सामना शिवसेना पाहायला मिळेल दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपल्या पूर्व विभागातील दोन्ही दादा संघामध्ये पहिली लढत चालू आहे पाहूया अजून 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे विजयाची 44 धावांची गरज असणार चेंडू आणि 44 धावांची गरज गोवर्धन संघाला नवीन गोलंदाज आहे
ईशान हा सुद्धा एक असतो पहिले खेळाडू आहे नक्कीच आपली आक्रमकता दाखवले आता आपली आक्रमकता दाखवायला लागेल त्या धावांचा डोंगर आपल्या समोर असला गेलाय कोप्रोळी सज्जाना उलटा चेंडू सुरेख चेंडू स्कोर करण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या बॅटने चेंडूकडे समीकरण दिलं नाही चेंडू जातो पहिला चेंडू आवडायचा हे धाव चेंडू आपल्याचा विचार केला तर पुरण ओपनमध्ये खेळणार आहे की आक्रमक असतो पहिले खेळाडू अभय पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओपन करतो तुम्हाला पहिला चेंडू निर्धाव निशान साठी पुन्हा चेंडू अत्यंता चेंडू खराब चेंडू आणि मोठा फटका येतो निशानच्या बॅट मध्ये चार धावांसाठी धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच या पहिल्या चेंडू जरी निर्धाव गेला असला तरी नक्कीच निशान दाखवून दिले की आपण दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मारू शकतो आणि तो मोठा फटका आलाय निशानच्या बॅटमध्ये बिडांच्या वरना कणीकणीचा षटकार या सहा धावांचे संख्या पोहोचतोय दोन दशकामध्ये अर्थात 22 या संख्येवर धन्यवाद विजय मास्टर नक्कीच ज्या प्रकारे हितेश अभयन तेरण हवाई हल्ला केलं त्याच प्रकारे नक्कीच एक मोठे फटके माझा कारण सध्या निशानला माहिती असणार की आपण मोठी गेली केली तर आपल्या संघाला सहजरित्या विजय संपादन करून देऊ शकतोय पुढचा चेंडू अभय पुढे चेंडू बॅटर किती त्याला घेतलेले आहे चेंडू थोडी किती पकडला असता बॅकअप केला असता तर नक्कीच अमोल या परत नव्याला कट्टूचा आसरा घेण्यामध्ये भाग पाडला असतो परंतु सुदय अमोलचं सुदय सद्देश दुर्दैव कोप्रोळी संघाच्या परत या चेंडूवर एक धाव मिळणार एका धावीने संघ पोहोचतोय एक कोटीच या धावसंख्येवर विचार केला एक षटक आणि आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ झालेला आहे धावफलकावर धावा लागतात त्या मात्र एक कोटी सोळाचा होईना विजयाचा पाठला करताना दिसतोय तर मात्र गोवत्ने संघ नक्कीच आतापर्यंत पहिल्यांदा चेंडू खेळण्यासाठी तयार असणार गोवत्ने संघाचा एका हुटणे एका तो म्हणजे अमोल उलटा चेंडू अकरा प्रहार क्षेत्राचे चेंडू झाली आणि फलंदाज बाद मोठी फिल करण्याचा प्रयत्न असतात दोन्ही फलंदाजांचा गणेशजी विचार केला ही जोडी कारण ही एक मॅचविन जोडी आहे बऱ्याच ठिकाणी मी सामने बोलले एक दोन्ही फलंदाज एक आक्रमकता आपली प्रत्येक वेळा चेंडू मागे एक षटकार चौकाराची आत्मसबाजी करत असतात परंतु निशांत यांना सुरुवात चांगली केली आहे नक्कीच निशांत जर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजमध्ये उपस्थित राहिला तर नक्कीच गोवत्ने संघाच्या आशा या पडलेल्या असतात अजून या षटकातील शेवटचा चेंडू असावा गोलंदाजा अभयचा दहा फोटोवर लागल्यास तर 29 अजून विचार केला तर 13 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार की मात्र गोवत्ने संघाला नाही फलंदा येतोय चौथ्या क्रमांकावर येतोय तर मात्र रोहित हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे परंतु आपली आक्रमकता दाखवावी लागेल मात्र या मैदानावर पुढे चेंडू कार्तिकच्या सहाय चेंडू केला ते चित्रक्षण चेंडू मध्ये पळतोय चित्रक्षण होतोय परंतु चित्रक्षण एका नशिबाचा सहकार मिळतोय गोवत्ने संघाला धन्यवाद विजय मास्टर धन्यवाद नक्कीच गणेशजी विचार केला आपण 7 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतीच ते समोर ठेवले ते कोप्रोळी संघानं कमीच्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपतोय त्या फलकावर लागतात त्या तेच असं म्हणणं वाजू ठरणार नाही की गोवत्ने संघ विजयादशीने वाटचाल करतोय कारण विचार केला प्रत्येक षटकामध्ये 15 सरासरी राखायला पाहिजे होती ठेवायला परंतु नक्कीच विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपतोय
दुर्चक्कांच्या समातीने धाव संख्या फलकावी लागते ती मात्र तेथी विजय टी बारा चेंडू आणि 27 धावा पाहूया या 12 चेंडू मध्ये 27 गोवत्ने संघ उभारते की नाही आणि हे 12 चेंडू चांगल्या प्रकारे गोलणी करते की नाही कोपरे संघ सांगण्यासाठी माझे मित्र गणेशजी गावस धन्यवाद पराजित को टोटल यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर दो ओवर के आगाज के बाद बनता हुआ नजर आ रहा है। स्कोर कार्ड के ऊपर 33 रन जीत का सूत्र ऐसा बनता हुआ नजर आ रहा है। 12 गेंदे 27 रन यानी कि क्या यहाँ पर देखा जाए 13.50 के अवसर से रन बारह ने गेंदबाजी के लिए आ चुके हैं। गेंदबाजी के बागडोर समाप्त हो गए 6 रन तैयार। यानी कि पहली शुरुआती दौर में हम कहते हैं वेल बिगिनिंग इज द हाफ टर्न यानी कि आधा रास्ता पार करना है तो पहले शुरुआती दौर में आपने अच्छी शुरुआत करनी चाहिए यानी कि आधा रास्ता आधा फैसला आप आसानी के साथ पार करते हुए ये होता हुआ आने वाली 12 गेंदों में 27 रन सिर्फ 27 रन इस ओवर में 3 बड़े हिट मुकाबले का रुख पूरी तरीके से बदल देंगे। इस बार चरण तैयार ये देखिए पहला ही हवाई हल्ला ये गेंद पूरी दूरी पर बाउंड लाइन पर रहा पीछे से ऊपर से चरण के लिए चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया चिकनी कमर पे हरदम हम कहते हैं कि मुकाबला गिरगिट की तरह रंग बदलता है। गिरगिट नेचर यानी कि इस कुदरत को देखकर रंग बदलता है लेकिन इंसान ऐसी चीज है जो हर वक्त अपना रंग बदलता है। वैसे इंसानी चित्र देखिए मैदान के ऊपर खिलाड़ी ने बदले और यहाँ पर छक्का लगा तो 3 का टोटल 39 रन स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए 11 गेंदे 21 रन पहला ही बड़ा हिट एक बार इस बार मिलेगी जरूर और ये भी खेल यहाँ पर देखी है शानदार कैच पकड़ा गया पर देखा जाए तो पराजित मुकाबला मैंने कहा था कि कहां से कहां जाएगा और कहां से कहां आएगा ये पता नहीं। आने वाली 10 गेंदे 21 रन कंपलसरी स्कोर चेसिंग है। अगर स्कोर लेवल होता है तो पहले बल्लेबाजी करने वाली टीम की जीत मुकम्मल की जाएगी। फिलहाल तैयार गेंदबाज चरण पहली गेंद के ऊपर छक्का दूसरी गेंद के ऊपर वापसी के द्वार यानी कि विकेट जहां पर कैच पकड़ा जा चुका है। फील्डर जरूर यहाँ पर पकड़ने में थोड़ी सी मुश्किल इसी के कारण एक सिंगल वाइट बॉल देखिए वाइट बॉल यानी कि 1+1 तीन का टोटल 41 रन जीत के लिए 10 गेंदे 19 रन मुकाबला कहा था पराजित जहाँ पर 12 गेंदे 27 रन थी उसके बाद 11 गेंदे 30 ओवर ये देखिए इस बार हवा में गेंद आंख मूंद कर शॉट खेला जा चुका है। मिड विकेट क्षेत्र में ये कैच को लटका गया एक और सदमा एक और विकेट मिलता गया धन्यवाद। बिल्कुल ये देखिए मेहनत मजदूरी के साथ हमारे मामा गन्ना लेकर आ चुके हैं और गन्ने का स्वाद दे रहे हैं। अलग गन्ना है उनके पास यानी कि इससे काला गुड़ बनता है दोस्तों अच्छा होता है सेहत के लिए। तो तैयार हो चुके हैं गेंदबाज चरण तैयार
गेंदबाजी के लिए तैयार, सामने बल्लेबाज रोहित। ये देखिए, ये होती है नजाकत क्रिकेट का, ये एक कलात्मक शॉट खेला गया सुरक्षात्मक ढंग से, यहाँ पर गेंद को लंबा क्षेत्र में निकला गया एक रन के लिए, इस एक रन के साथ टीम का टोटल आ चुका है 42 रन। जीत के लिए देखा जाए इस बार फिर से एक बार डॉट गेम की समाप्ति, और सिचुएशन देखिए बनता हुआ नजर आ रहा है। 7 गेंदे 19 रन, 7 गेंदे 18 रन, सॉरी 7 गेंदे 18 रन, गेंदबाज तैयार हो चुके हैं। ये देखिए बाहर फेंकी हुई गेंद अंपायर द्वारा, विकेट लॉ नंबर 22 के तहत व्हाइट बॉल का इशारा, यानी कि एक रन स्कोर कार्ड के ऊपर और टीम का टोटल 43 रन, जीत का चित्र बदलता हुआ नजर आ रहा है। 7 गेंदे 17 रन, 7 गेंदे 17 रन, कंपल्सरी स्कोर चेसिंग है इस बार, चरण तैयार। ये देखिए नजाकत कवर के ऊपर से निकला गया एक और गेंद 4 रन के लिए, गेंद की रफ्तार से ये चौका मिलता हुआ। आ रहा है 6 गेंदे 13 रन, 47 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके, कंपल्सरी स्कोर चेसिंग है। तो कंपल्सरी चेसिंग है, हर बार हम बता गए हैं, क्योंकि हम पेनल्टी के खिलाफ है, इसीलिए जहां पर देखा जाए तो मैदान के ऊपर मुकाबला काटे भरा होगा, इसमें कोई संदेह नहीं, कोई दौरा नहीं। सीसीटीवी के माध्यम से हर मैच को अपने कैमरे में कैद करके सीसीटीवी के माध्यम से 198 देशों में लाइव टेलीकास्ट हो रहा है। यहाँ पर नगराध्यक्ष ट्रॉफी, कमल ट्रॉफी यानी कि सातराठी उरन इनके द्वारा इस टूर्नामेंट में, और मैन ऑफ द सीरीज के लिए देखिए किलर बेस्ट गेंदबाज और बेस्ट बल्लेबाज के लिए वाटर प्यूरिफायर, क्लासिक वाटर प्यूरिफायर रखे गए हैं। बेहतरीन आयोजकर्ताओं नया कुछ सोचने का इरादा किया, अगले साल यही श्रृंखला 1 लाख की होगी और हर टीमों को 11 टी शर्ट दिए जाएंगे, 24 टीमों को आमंत्रित किया जाएगा। लेकिन फिलहाल तैयार, फिलहाल गेंदबाज आ चुके हैं मिथुन, ओवर द विकेट, उल्टा गेंद बड़ी बाहरी किनारा लगा और ये बड़ी मछली जाल में आ चुकी है, एक और सदमा लगता है। टीम के कप्तान वसुंध के हवाले तैयार रही है, टाइमिंग कक्ष के सामने आ जाइए, क्योंकि 5 गेंदे और 13 रन, मुकाबला हाई वोल्टेज का होने की संभावना है, यहाँ पर टली नहीं जा सकती। यहाँ पर वैसा ही मुकाबला मिथुन द्वारा पहले ही सफलता अपने टीम के लिए, यानी कि यहाँ पर इस मुकाबले में जिंदा रखने की विकेट मिली। ये देखिए नीचे रही हुई गेंद, मास्क का इस्तेमाल, यही गेंदे बचा सकती, यही गेंदे जीत दिला सकती अंकुश 11 क्रिकेट टीम कोपरोली को। लेकिन 4 गेंदे 12 रन यानी कि 2 बड़े छक्के, मुकाबले में फिर से एक बार जीत सुनिश्चित कर सकते हैं गोवर्धना टीम। लेकिन कौन से वो दो बल्लेबाज होंगे, कौन सा वो बल्लेबाज होगा जिनके बल्ले से 2 छक्के लगेंगे और 2 बड़े हिट लगेंगे। यहाँ पर देखा जाए 4 गेंदे 12 रन, ये बात मिथुन तैयार, धीमी गति की गेंद, यहाँ पर नीची रही गेंद, फिर से एक बार टकराव, इकरार, इनकार होता हुआ मैदान के ऊपर,
कैसे ही यहाँ पर गेंद यहाँ पर लगातार पकड़ी थी, बल्लेबाज को चकमा देकर विकेट कीपर के दस्तारों में। तीन गेंदे 12 रन कंपल्सरी चेसिंग है। हवा में गेंद यहाँ पर ताकत टाइमिंग ना कुछ संगम हुआ, एक ही रन और एक रन के साथ 3 का टोटल आता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 1049 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीत के लिए 2 गेंदे 11 रन एक हाथ उसकी बाइक में तो एक बार कमाल करेगी। लेकिन इसकी रही सुमर कला यहाँ पर पूरी तरीके से 90% मुकाबला जहाँ पर ऐसा कहा जाता है शेर के मुंह में से एक निवाला निकलने जैसी बात वैसी होती हुई नजर आ रही है। और वही किया जैसे शेर के अगर मुंह में से वो निवाला निकालना चाहे तो मर्द का तरीका चाहिए होता है, वही दिखाया इस गेंदबाज मिथुन द्वारा। अभी तक 2 रन खर्च किए अपनी टीम के लिए। ये देखिए 11 रन से मुकाबला, जोरदार तालियां होनी चाहिए मिथुन के लिए। वाकई बढ़िया गेंदबाजी, वाकई बढ़िया। मैं कहना चाहूंगा पराजी गावन कि आप कितने भी अच्छी बल्लेबाजी की लेकिन गेंदबाजी मिथुन द्वारा वाकई बढ़िया। यहाँ पर तबाह होने के बावजूद भी इतने सही लाइन में गेंदबाजी, मैं तो चाहूंगा कि गेंदबाज मिथुन को ही देंगे हम मैन ऑफ द मैच। आइए मिथुन, वाकई बढ़िया गेंदबाजी, जिन्होंने कंजूसी भरी गेंदबाजी और अपने मुकाबले का रूप बदला, अपने मुकाबले की सूरत बदली। और मैन ऑफ द मैच खिताब देने के लिए आमंत्रित करूंगा हमारे मेहमान विशेष मात्री साहब के हाथों से। यहाँ पर सम्मानित किया जाएगा मिथुन को, वाकई बढ़िया, वाकई बढ़िया गेंदबाजी। गेंदबाजी जहाँ पर मुकाबला कहाँ से कहाँ लेकर गए, और मैन ऑफ द मैच का खिताब।